काही काही लोक त्यांच्या लाईफमध्ये इतकं सक्सेसफुल होत असतात, त्यांची फॅन फॉलोईंग, त्यांच्या असणारा पैसा, ऑल ओव्हर ग्लॅमर, की विचार येतं माणसाच्या मनामध्ये की यार इतके लोक त्यांच्या जीवनामध्ये कसं सक्सेसफुल झालेले आहेत. तीन लोक ज्यांच्याबद्दल मी डीपमध्ये रिसर्च वगैरे केली, जे मी त्यांच्यामुळे खूप इन्फ्लुएन्स्ड आहे, त्यातलं सर्वात फर्स्ट आहे सचिन तेंडुलकर. तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहीत असेलच की सचिन तेंडुलकर इतका पॉप्युलर का आहे, ऑल ओव्हर द वर्ल्डमध्ये फेमस का आहे. त्याच्या मागचं एक रिझन आहे की त्याच्या लाईफमध्ये एक मोमेंट आला होता 1989 जेव्हा भारत वर्सेस पाकिस्तानची सियालकोटमध्ये मॅच चालू होती, भारताचे 3 विकेट डाऊन होते, आणि जेव्हा सचिन तेंडुलकर बॅटिंगला आला त्याच्या लाईफमध्ये तिसरी का चौथी मॅच होती, तर पाकिस्तानचे जे सर्व प्लेयर्स आहेत त्यांनी म्हणले की या 15 वर्षाचा पोरगा काय खेळेल. आणि वकार युनिस त्यावेळेचा फास्ट बॉलर होता, वकार युनिसनं बॉल टाकला आणि ते बॉल येऊन डायरेक्ट सचिन तेंडुलकरच्या नाकाला लागला, पूर्ण ड्रेस वगैरे रक्तानं वगैरे भरून गेलं. वन डाऊनला नवज्योत सिंग सिद्धू जे इंडियाचे प्लेअर होते ते बरत होते की यार फिनिश संपलं. तिकडून इंडियाचे फिजिओथेरपिस्ट वगैरे आले, चेक वगैरे केलं आणि त्याला विचारलं की पवेलियनमध्ये जाऊन काही वेळ वाट बघतोस का, म्हणजे थोडासा आराम वगैरे करतोस का, कारण रक्त खूप निघत आहे. तर त्यावेळेस सचिननं म्हणलं की नाही मी खेळणार, मी खेळेगा. आणि मग तो जो मोमेंट होता त्याच्या लाईफचा टर्निंग पॉईंट होता की एखादा जर व्यक्ती त्याच्या प्रोफेशनलबद्दल, त्याच्या पॅशनबद्दल इतकं जर डेडिकेटेड असेल तर त्याला सक्सेस मिळण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. आणि तुमच्या आमच्या लाईफमध्ये आपण ॲज अ सचिन तेंडुलकरला आज आपण बघत आहोत, त्याची दुनिया, त्याची लाईफ वगैरे, बट ॲक्च्युअलमध्ये सचिन तेंडुलकर आहे हे त्याच वेळेस बनायला सुरुवात झालं होतं. त्याच्यानंतर दुसरा लिस्टमधलं प्लेअरचं नाव आहे विराट कोहली. विराट कोहली रणजी ट्रॉफी खेळत असताना कर्नाटक विरुद्ध त्याचा मॅच चालू होता आणि विराट कोहली आणि ईशांत शर्मा हे एकाच टीममध्ये होते आणि जस्ट फ्रेंड्स होते. आणि मग ईशांत शर्मा येऊन असं कोहलीला टपली मारलं की काय करत आहेस, काय नाही, बॅटिंग कशी आहे, काय नाही. विराट कोहली एकदम सायलेंट शांत मूडमध्ये होता आणि मग त्याच्याच बाजूला, विराट कोहलीच्या बाजूला एक फ्रेंड बसला होता. त्यावेळेस ईशांत शर्मानं त्या फ्रेंडला विचारलं की कसं काय आज एवढा शांत का आहे, तर त्या फ्रेंडनं सांगितलं की ह्याच्या फादरची डेथ झालेली आहे. आणि मग त्यानं विचार केले की याच्या वडिलांची डेथ झालेली आहे आणि वडिलांची डेथ झालेली असताना हा इथं मॅच खेळत आहे आणि बॅटिंगची वाट बघत आहे. आणि नॉट इवन एवढंच की तो त्या दिवशी बॅटिंग केला, त्याच्या टीमला जिंकवला, दिवसभरामध्ये 80 रन काढला आणि मग त्याच्यानंतर तो वापस त्याच्या वडिलांच्या अंतिम संस्कारला गेला. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं त्याच्या क्षेत्राप्रती किंवा जेही त्याचं करिअर आहे त्याच्या करिअरप्रती, त्याच्या स्वप्नाप्रती इतकं जर डेडिकेशन असेल तर मग त्याला सक्सेसफुल होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. तिसरं ह्या त्याच्या लिस्टमध्ये प्लेयरचं नाव आहे ते म्हणजे MS धोनी. वयाच्या 22व्या 21व्या वर्षी TC कलेक्टरचं त्यांनी जॉब सोडलं. आणि तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांजवळ टर्निंग पॉईंट पुस्तक असेल त्याच्यावर तुम्ही कवर पहा, किंवा MS धोनी लाईफवर त्यांच्या मूवी लाईफवर एक पिक्चरसुद्धा आलेला आहे, ते मूवीमध्ये बघितलं असाल की खडगपूरच्या रेल्वे स्टेशनवर ते बसलेले असताना विचार करत होते की म्हणजे एक्झॅक्टली TC चा जॉब वगैरे करून महिना 22,000-25,000 कमवू का, ते सर्व सोडून माझं जे ड्रीम आहे, मला जे क्रिकेटर व्हायचं आहे, मला देशाचं प्रतिनिधित्व करायचं आहे ह्याच्याकडे जाऊ. तर त्यांनी ते जॉब सोडून क्रिकेटर व्हायचा डिसिजन घेतला. तो त्यांचा लाईफचा टर्निंग पॉईंट होता. आता या तिन्ही प्लेयर्सच्या स्टोरीला एकत्रित आणण्याचा बघण्याचा प्रयत्न केला तर काही गोष्टी कॉमन आहेत, ते म्हणजे तिघांचं वय. तिघांचं जे वय आहे त्या वयामध्ये तुमच्यापैकी मॅक्सिमम विद्यार्थी असतील आणि तुमच्या पण लाईफमध्ये असं एक टर्निंग पॉईंट येणार आहे जिथं तुम्हाला तुमची लाईफ जी आहे ते तुम्हाला काही टेस्ट घेईल, तुमचे तुमच्यावर प्रश्न वगैरे टाकेल आणि मग तुम्ही त्याला कसं टॅकल करताल ह्याच्यावर तुमची इन फ्युचरची लाईफ डिपेंड असेल. आणि त्यावेळेस तुमचा जो घेतलेला निर्णय असेल तो तुमची पूर्ण लाईफ चेंज करेल. सपोज जस्ट फॉर केस इमॅजिन, सचिन तेंडुलकरला जर बॉल लागला आणि तो जर वापस पवेलियनला गेला असता तर तो कधी सचिन तेंडुलकर झालाच नसता, हे स्वतः त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे. विराट कोहलीनं वडिलांची डेथ झाली म्हणून वडिलांना जर भेटायला गेले असते
तर ते स्वतः म्हणाले की मी जर वडिलांना भेटायला गेलो असतो तर त्यांनाच वाईट वाटलं असतं. का? कारण माझ्याच वडिलांचं स्वप्न आहे की मी एक चांगला क्रिकेटर व्हावं. आणि धोनीनं स्वतः सांगितलेलं आहे की मी जर खडगपूर स्टेशनवरून त्याच ठिकाणी जर राहिलं असतं तर आज मी MS धोनी नसतो आणि तुम्हाला मी माहीतसुद्धा नसतो. म्हणजे प्रत्येकांच्या लाईफमध्ये एक ना एक असं टर्निंग पॉईंट येणार आहे की ज्या वेळेस तुम्हाला 5 ते 10 मिनिट विचार करावा लागेल, मे बी त्याच्यापेक्षा जास्त, आणि तुम्हाला डिसिजन घ्यावं लागेल की तुम्हाला इन फ्युचरमध्ये काय करायचं आहे. आणि तो एक घेतलेला डिसिजन जर करेक्ट ठरला तर मग तुम्हीसुद्धा नेक्स्ट अपकमिंग 10 to 15 इयर्समध्ये ह्या देशाचं एक फेस असाल किंवा तुमच्यामुळं देश ओळखला जाईल. आज विराट कोहलीला इतके सारे लोक ओळखतात, भारत देशाला ओळखत नाहीत, पण विराट कोहलीमुळं भारताला ओळखतात. सचिन तेंडुलकरमुळं लोकांना क्रिकेटची माहिती झालेली आहे. काही काही कंट्रीज अशी आहेत की जिथं क्रिकेट खेळल्यासुद्धा जात नाही, बट सचिन तेंडुलकर नाव माहिती आहे. MS धोनीमुळं क्रिकेटचे जे रेप्युटेशन आहे ते किती एकदम टोकाला गेलेलं आहे. आणि मी ह्यांचे एक्झाम्पल्स का सांगायलो, कारण तुम्हीसुद्धा येणाऱ्या अपकमिंग 10 to 15 इयर्समध्ये फेस ऑफ नेशन होऊ शकता, बट त्याच्यासाठी तुम्हाला एक डिसिजन घ्यायचा आहे जे तुमची लाईफ टर्न करेल. तो तुमचा लाईफचा टर्निंग पॉईंट असेल. आता तो डिसिजन काय असेल, एक बिझनेसमॅनसुद्धा होऊ शकता तुम्ही. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये स्वतःचं काहीतरी व्यवस्थित एक स्टार्टअपसुद्धा स्टार्ट करू शकता. काही बट तो जो डिसिजन आहे तो तुम्हाला ॲक्युरेट घ्यायचा आहे. तो जो टर्निंग पॉईंट आहे तो जर डिसिजन तुमचा एकदम ॲक्युरेट असेल तर मग तुमची लाईफ 100% चेंज होणार आहे. बेस्ट ऑफ लक. डिसिजन व्यवस्थित घ्यायचं आहे की एक्झॅक्ट तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काय करायचं. आणि एवढंच नाही की डिसिजन घेतल्यानंतर सुद्धा तुम्हाला कंटिन्युअसली त्या तुमच्या गोलप्रती, जे पण तुमचं स्वप्न आहे त्याच्याप्रती एकदम डेडिकेटेड राहावं लागेल. प्रॅक्टिस सतत कंटिन्युअस करावं लागेल, कन्सिस्टन्सी आणावं लागेल कामामध्ये, तर सुद्धा तुम्ही एक ना एक वेळेस नक्की फेस ऑफ नेशन व्हाल.